मालाड मध्ये बजरंग दल आक्रमक झालेले आहे। टिपू सुलतानच्या नावाला बजरंग दलाने तीव्र विरोध केलाय। टिपू सुलतान क्रीडा संकुलाच्या नावाचा वाद आता चिघळलेला पाहायला मिळतोय। टिपू सुलतानच्या नावाला बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजप सुद्धा विरोध करते आहे। या आंदोलनाची थेट दृश्य आपण बघतोय। मालाड मध्ये पालकमंत्री असलम शेख यांच्या मतदार संघामध्ये एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यात आलेले आहे आणि त्यामुळेच हा वाद चिघळलेला आहे। टिपू सुलतानच्या नावाला भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलनं तीव्र विरोध केलेला आहे। आणि बजरंग दल तर थेट रस्त्यावर उतरलेला आहे। काही वेळापासून बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ही थेट दृश्य आंदोलनाची आपण बघतोय। टिपू सुलतानचं नाव काढण्यात यावं, कोणत्याही परिस्थितीत या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देऊ नये अशी मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेची आहे। भाजप सुद्धा या विरोधामध्ये आता आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिलेला आहे। आणि थेट आंदोलन स्थळावर जाऊयात। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण बघतोय कार्यकर्ते बजरंग दलाचे काही ऐकायला तयार नाही आहेत, पोलीस आंदोलन थांबवण्याची विनंती करत आहेत, आवाहन केलं जात आहे, काय सविस्तर अपडेट देतील घटनास्थळावर? संदीप, आपण बघतोय बजरंग दलाचे कार्यकर्ते जे आहेत ते इथे पोलिसांचं देखील ऐकायला तयार नाही आहेत। जोपर्यंत जो कार्यक्रम आहे तो रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही इथून माघार घेणार नाही असा इशारा जो आहे ते आंदोलनकर्ते आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत। आणि संदीप, आपण बघतोय हे आंदोलनकर्ते थेट रस्त्यावर ठिय्या मांडून बसले होते। कार्यक्रम जो आहे तो रद्द करा, टिपू सुलतान जे नाव दिलंय ते रद्द करा आणि त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या अशी मागणी जी आहे ती या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। आणि संदीप, आपण बघतोय आता या कार्यकर्त्यांना कुठेतरी पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे। इथे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, पोलीस सांगतायत वारंवार तुम्ही इथून निघून जा, मात्र जोपर्यंत आजचा कार्यक्रम रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही दादागिरी नाही चलेगा, क्योंकि भारत के संविधान में आतंकवादी का सपोर्ट करने वाला यह असलम शेख का आज उसका आज टिपू सुलतान का नाम किस तरीके से दिया जा रहा है, यहाँ का अब्दुल कलाम का नाम दिया जाए, यहाँ पे वीर अहमद है, कितने लोग नाम है उनका नाम क्यों नहीं दिया जा रहा है, यही पे राम जी का पोस्टर फड़वाया जाता है। संदीप, अपन बघतो कार्यकर्ते आक्रमक दिसता है आणि इथे पोलिसांसोबत देखील कार्यकर्त्यांची बाचाबाची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि कुठेतरी या कार्यकर्त्यांना हटवण्याचं काम देखील पोलीस करत आहेत, कारण कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले आहेत बजरंग दलाच्या आणि ते थेट या नावाला विरोध करत आहेत, नाव हटवा तेव्हाच आम्ही इथून माघार घेऊ असं कार्यकर्ते हे सांगतात। आणि आता पोलीस देखील इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि आपण संदीप ही थेट दृश्य आपण दाखवू शकतो प्रेक्षकांना कशा पद्धतीने हे कार्यकर्ते सगळे आक्रमक झालेले आहेत, माघार घेणार, नाव हटवा अशी मागणी हे कार्यकर्ते संदीप करताना पाहायला मिळत आहेत। अगदी सुशांत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे टिपू सुलतान क्रीडा संकुल जे आहे ते आंदोलन स्थळापासून किती लांबवर आहे आणि किती अंतरावर या सगळ्या आंदोलकांना अडवण्यात आलंय? मैदानाच्या अगोदरच अडवण्यात आलं होतं, कारण इथून जे मैदान आहे ते जवळपास 1 किलोमीटर आहे, त्यामुळे त्या अगोदरच या कार्यकर्त्यांना जे आहे ते चौकातच ताब्यात करण्यात आले आहे। आता पोलीस जे आहेत या कार्यकर्त्यांना खरं तर समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, आपण बघतोय कशा पद्धतीने इथे धक्काबुक्की सुरू आहे, आंदोलन ते ऐकायला तयार नाही आहेत। आणि कुठेतरी आता पोलीस देखील यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे, पोलीस वारंवार यांना सांगतात, आपण इथे दृश्य सांगू शकतो पोलिसांनी कार्यकर्त्याला ताब्यात घेतलेलं आहे। संदीप, अगदी सुशांत, आपण बघतोय की कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, काही पदाधिकाऱ्यांना पोलीस ताब्यात घेताना सुद्धा हे दृश्य दिसत आहे, पोलीस थोडासा बळाचा वापर करतायत असं सुद्धा दृश्यांमधून पाहायला मिळत आहे। ओ संदीप, कारण कार्यकर्ते सांगूनही ऐकायला तयार नाहीत, मागे हटायला तयार नाहीत, त्यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेले आहे। इथे बघताय आपण कार्यकर्ते ते रस्त्यावर इथे बसलेले आहेत, जोपर्यंत न बदलत नाही तोपर्यंत आम्ही इथे हटणार नाही। अधिकारी पाणी घालू, पाणी घालू, बघतोय आता पोलिस
पोलिसांनी देखील बळाचा वापर इथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांना पोलीस इथे ताब्यात घेतले। आपण बघतोय ही दृश्य, बजरंग दलाचं आंदोलन सुरू आहे। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचं मालाड मध्ये आंदोलन सुरू आहे। जे नाव दिलं जातंय एका क्रीडा संकुलाला, टिपू सुलतानचं नाव देण्यात आलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आक्रमकता पाहायला मिळते। बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजप सुद्धा यामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ही सगळी दृश्य आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने आता या सगळ्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र कार्यकर्ते आता बसलेले आहेत, कार्यकर्ते उठायला तयार नाही आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये ते नाव बदला अशा प्रकारचं आवाहन सगळे कार्यकर्ते करतायत, अशा प्रकारची मागणी कार्यकर्त्यांना दिसतायत। एक आक्रमक भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांची दिसते। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य आपण बघतोय, मालाडमधली ही दृश्य आहेत।